पुढच्या बातमीकडे वळूयात. आदित्य ठाकरे अकोल्यातल्या बाळापूरमध्ये पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून आदित्य ठाकरे यांचं जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. आदित्य ठाकरे सध्या अकोला आणि सिल्लोडच्या दौऱ्यावरती आहेत. अकोल्यामधल्या बाळापूरमध्ये ते सध्या पोहोचलेले आहेत. आदित्य ठाकरे सध्या शेतकरी संवाद यात्रेमध्ये आहेत आणि ठिकठिकाणी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून त्यांचं जंगी आणि जल्लोषात स्वागत केलं जात आहे. बाळापूरमधली ही दृश्य आपण पाहतोय. उमेश अलोणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. उमेश, प्रज्ञा, आदित्य ठाकरेंचं बाळापुरात आगमन झालेलं आहे आणि शिवसेनेमधल्या पडझडीनंतर आदित्य ठाकरे किंवा ठाकरे घराण्यातला पहिला दौरा आहे विदर्भाचा. आणि नितीन देशमुख जे आमदार आहे, जे गुवाहाटीहून परत आले होते, हे विदर्भातल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाचे एकमेव आमदार आणि मोठं शक्तीप्रदर्शन इथे आदित्य ठाकरे यांच्या आगमनाच्या निमित्तानं नितीन देशमुख यांनी केलेलं आहे. बाळापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर ही सभा होते आणि अतिशय मोठ्या प्रमाणात गर्दी या सभेसाठी झाली आहे. जेव्हा आदित्य ठाकरे यांचं अकोल्याच्या विमानतळावर आगमन झालं तेव्हापासूनच शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात त्यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती आणि अकोल्यात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहानं त्यांचं स्वागत करण्यात आलं. अकोल्यात मुरली छावालाला त्यांनी भेट दिली, जो बाळासाहेबांचा कट्टर समर्थक म्हणून ज्याची संपूर्ण अकोल्यात ओळख आहे. अकोल्याच्या राजराजेश्वराचं जे ग्रामदैवत आहे अकोल्यात, त्याचं दर्शन घेतलं आणि आता आदित्य ठाकरे यांचं बाळापुरात आगमन झालेलं आहे. आणि या बाळापुरातल्या सभेत आदित्य ठाकरे आणि नितीन देशमुख शिंदे सरकारवर कशा पद्धतीने टीका करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. प्रज्ञा, पुढचा दौरा कसा असेल आदित्य ठाकरे यांचा? पुढचा बाळापुरातून आदित्य ठाकरे मेहकरला जातील. मेहकरला त्यांची एक सभा आयोजित केलेली आहे, मात्र बुलढाण्यात जी सभा होणार होती त्या सभेला परवानगी नसल्यामुळे बुलढाण्यामध्ये आदित्य ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. एकंदरीतच शिवसेनेच्या फुटीनंतर विदर्भातल्या शिवसैनिकांमध्ये चैतन्य आणण्यासाठी त्यांचा हा दौरा असल्याचं बोललं जात आहे. आणि ज्या पद्धतीनं आजच्या त्यांच्या दौऱ्याला लोकांनी गर्दी केलेली आहे त्यामुळं शिवसेनेत मोठा उत्साह या त्यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं आहे. आणि आपण ही गर्दी जी पाहत आहोत बाळापूरमध्ये प्रचंड गर्दी जमलेली आहे आणि पक्षातल्या फाट्याफुटीनंतर आजची ही जी गर्दी आहे ती शिवसेनेला ताकद देणार का याचं उत्तर पुढच्या काळात मिळणार आहे. मात्र आदित्य ठाकरे यांचं जे स्वागत आज करण्यात आलेलं आहे त्यामुळे शिवसेनेच्या पुढच्या वाटचालीला आजची गर्दी जी आहे ती मोठा हातभार लावेल असं म्हटलं जात आहे. प्रज्ञा, उमेश तुम्ही राहत सोबत, आपण प्रेक्षकांना ही गर्दीची दृश्य दाखवूयात. खूप मोठ्या संख्येनं शिवसैनिक इकडे पोहोचलेले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी अभूतपूर्व गर्दी इकडे पाहायला मिळतीये. सध्या शेतकरी संवाद यात्रा आदित्य ठाकरे यांनी आयोजित केलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचं परतीच्या पावसामुळे अतोनात नुकसान झालंय त्यांच्या बांधावरती जाऊन आदित्य ठाकरे संवाद साधणार आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. आणि आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यामध्ये टप्प्याटप्प्यावरती त्यांचं जंगी स्वागत केलं जात आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.